आहे, संदेह समर्थक आहेत जांबिका स्फोट कर्णालपाडे टीमचे, आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम त्यांना मात्र या ठिकाणी खेचून आणलंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच एक लो फुलटॉस बॉल होता, त्याला स्विन करायचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. शॉर्ट लेगच्या दिशेनं एक ही सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट लेगच्या दिशेने गेला होता, एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केले. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा रनिंग झेल या ठिकाणी पकडला गेलाय. तुषार चौधरीचा खेल देखील संपुष्टात येताना आपण पाहणार आहोत. आणखी एक धक्का, धक्के पे धक्का दे धक्का, हा तिसरा धक्का बसलाय आई माऊली स्फोट नागले टीमला. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय चांगला खेल केला जातो जांबिका स्फोट कर्णालपाडा टीम कडनं. सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही संघर्ष करत असलेल्या तो निर्माण होत असत. निश्चितच चांगला खेल मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि दोन ओव्हरचा सामना आहे, लॉकआउटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने धाव फलकावरती लावता येईल याचा मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. शंकर जसा काल आपण पहिल्यांदा कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा प्रसंग आपल्याला दिसतो बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. मेनातून तलवार जी आहे ना ती फिरवली होती, मात्र वार होता होता राहिलाय. डॉट बॉल चेंडू टाकून झाले आहे ते म्हणजे पाच, आणि धाव फलकावरती धाव फक्त आपण पाहतोय ती म्हणजे सिंगल एक धाव. या ठिकाणी पार्टनरशिपची गरज आहे. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉंग ऑनच्या दिशेनं आपल्याला हा फटका पाहायला मिळतो, सुंदर शतरक्षण झालंय, अचूक फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते. एक धाव वरती रोखलं जाईल, ऑटो शतरक्षण लॉंग ऑनच्या दिशेनं. षटकाची झाली आहे समाप्ती, पुन्हा एकदा दोन धावा या ठिकाणी देतोय गोलंदाज आकाश जाधव, आणि महत्वाचे तीन विकेट त्याने प्राप्त केलेत. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण पाहतोय थोडासा बॅक फुटवरती संघ जरूर पाहायला मिळतोय आई माऊली स्फोट नागले. त्या संघासाठी एवढंच म्हणेन, आयुष्य शून्य झाले तरी घाबरू नका, फक्त त्या शून्यापुढे तुम्हाला किती आकडे लिहायचे आहेत ना ही ताकद मात्र तुमच्या मनामध्ये नेहमीच असली पाहिजे. अजूनही तुमच्याकडे सहा बॉल आहेत आणि सहा बॉल मध्ये जर आणखी 12 ते 13 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक चांगला फायटिंग टोटल स्कोर तुम्ही उभा करू शकता. यावेळेस मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतो, चेंडू येतो थर्डमॅन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन सजवलंय. राजू जाधव हा थर्डमॅन क्षेत्रामध्ये होता, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दोन धावा पलून पूर्ण केले आहेत, अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट, येस नो वेट या तीन गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला जातोय आणि अचूक पद्धतीने ह्या दोन धावा कम्प्लीट केल्या गेल्या. दोन टीमचे टोटल झाले आहेत 4. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा खोलवर टप्प्याचा बॉल होता, पायावरती टाकलेला, समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते, जाल फाटला आणि मासा निसटला. चेडू गेलाय लॉंग ऑफच्या दिशेनं सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. धावा कशा पण येऊ द्या, पण सध्या येऊ द्या एवढंच म्हणत आहे आई माऊली स्फोट नागलीचा संघ. 4 धावा आणि या 4 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. नशीब बदलायचं असेल तर नुसतं पाण्याने भिजून काहीच होत नाहीये, त्याच्यासाठी घामानं भिजावं लागतं, झिजावं लागतं, संघर्ष करावं लागतं आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी ते रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेब. निश्चितच खूप खूप आपले आभार व्यक्त करतोय या छोट्याशा गावामध्ये आपली लाख मोळाची उपस्थिती आणि आपण या ठिकाणी या स्पर्धेला भेट दिली म्हणून जगदंब स्फोट पिंडरीपाड्याच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद. नेहमीच असं सदैव प्रेम तुमचं आमच्या या जगदंब स्फोट
25 टीम वरती असू द्या, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतोय। ह्या इनिंग नंतर आपण निश्चितच त्यांचा ड्रॉ देखील करणार आहोत। जे सुपर फोर मध्ये क्वालिफाय झालेले तीन संघ आई भवानी ब्राह्मणगाव, ओमसागर ब्राह्मणगाव अँड इंडियन स्पोर्ट्स चिंचोटी, या संघाने मात्र निश्चितच आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं। यावेळेस चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चार धावांसाठी, येतोय हा चौकार आणि या चौकारनं धावसंख्येचा बदलला आहे आकार, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती। स्पर्धेतील 189 वा हा चौकार आपण पाहिला, हा चेंडू होते मात्र डॉट, धावसंख्या झाली आहे ती 12, चार चेंडू टाकून झालेत, अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे। या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत टिवरीचे विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे, वेलकम स्वागतम सुस्वागतम। या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेटचं झालं आहे पतन, बॅटर यज्ञेशला देखील परतावं लागेल, मात्र यज्ञेशनं काय जबरदस्त खेळ केलाय। संघ आपण पाहिला तर थोडासा अडचणीमध्ये होता आणि त्या अडचणीतून बाहेर काढायचा प्रयत्न त्याने केला, त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर जवळजवळ 11 धावा 5 चेंडूमध्ये येताना पाहिल्या। निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मित्र देखील आहेत, रवींद्र ठक्कर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे, वेलकम स्वागतम सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे जगदंब चषक 2023 या भव्य दिव्य क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये। टिवरी या परिसरातून निश्चितच बिलॉंग करत आहेत आणि टिवरीचे विद्यमान सरपंच देखील आहेत आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम त्यांना मात्र या ठिकाणी खेचून आणते। षटकातील हा शेवटचा बॉल, यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू देखील येतोय डॉट, अशा पद्धतीनं झाले आहे षटकाचे देखील समाप्ती। पुन्हा एकदा 13 धावा पूर्ण कराव्या लागतील, मागच्या मॅच मध्ये देखील 13 धावांचं लक्ष्य होतं आणि ह्या मॅच मध्ये देखील 13 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळत आहे। आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर जबरदस्त रोल राहिलाय, तो म्हणजेच जॅम्बिका स्पोर्ट कर्नालपाडा टीमचा, जाणार आहोत पुढच्या चिठ्ठ्यांच्या ड्रॉ कडे।
निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण करतोय. चार चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे. पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. चला त्याच्यानंतर विंडीस्पोर्ट चिंचोडी टीमचे संघनायक आलेले आहेत. त्याच्यानंतर ओमसागर ब्राह्मणगाव आणि आई भवानी ब्राह्मणगाव टीमचे संघनायक या लवकर यायचं आहे मॅचला. या ठिकाणी सुरुवात होते. लक्ष आहे 13 धावांचं. पहिला बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु फुटबॉलच्या सहाय्यानं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. आणि पाहता पाहता पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी पाहिला आपण तर हा शौकार चेंडू सीमारेषेच्या पार. चार धावांसाठी चौकार येतोय. चला आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपण या ठिकाणी पाहिलं तर दोन हस्ते आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत आजच्या दिवसामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या स्वरूपामध्ये. एका बाजूने आपण पाहिलं तर मिलिंद भुईर दादांना आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूने रवींद्रजी ठेकर दादांना पाहतोय. आणि या दोन हस्तींच्या माध्यमातून आपण दोन दोन चिठ्ठ्या उचलणार आहोत. तर पहिला मॅच तुम्ही ओपन करा. पहिला मॅच निश्चितच कोणासोबत होणार आहे आपण पाहणार आहोत. ओमसागर ब्राह्मणगाव आणि त्यांच्या समवेत विजयी संघ आणि त्याच्यानंतर विंडीसूट चिंचोटी आणि आई भवानी ब्राह्मणगाव हा सामना आपण पहिला खेळूया. कारण विजयी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कुठला संघ विजयी होईल हे आपल्याला निश्चितच माहिती पडेल. परंतु विंडीसूट चिंचोटी आणि आई भवानी ब्राह्मणगाव या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. यावेळेस आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये सुपर फोर मध्ये क्वालिफाय होणारा संघ म्हणजे जयंबिका स्पोर्ट कर्नाल पडा. या ठिकाणी आपण पाहतोय मिलिंदजी भोईर दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तीन ओव्हरचा मॅच. टॉसचा निकाल आपण पाहिला तर आई भवानी ब्राह्मणगावच्या बाजूने लागलाय आणि त्यानं स्वीकारला आहे शतरक्षण. बॅटिंग करावी लागेल विंडीस्पोर्ट चिंचोटी टीमला.